ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल 128.61 कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी 381.39 कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती, आता ती वाढवून 510 कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आलाय। आज नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली, त्यावेळी या वाढीव प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली। कोपरगाव नगरपालिकेच्या विविध समितीच्या नवनियुक्त सभापतींचा पदभार समारंभ अमृत संजीवनीचे व्हाईस चेअरमन पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, नगरसेवक रवींद्र पाठक, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, बाळासाहेब नरोडे आदी उपस्थित होते। नवीन पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मी सर्वांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या मागील सभापतींनी पण खूप चांगलं काम केलं। नवीन सभापतींनी पुढील काम करीत असताना मागील सभापतींचा पण आदर्श व त्यांचं सहकार्य आणि त्यांच्या माहितीचा उपयोग करून शहरातील जास्तीत जास्त कामांचं नियोजन करून व शहरातील नागरिकांची कामे जशी जास्तीत जास्त कामे कशी मार्गी लावता येईल याचे नियोजन करावे। जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पैलवान बापूसाहेब दत्तात्रय कारले तर उपसरपंचपदी नागेश कात्रचकर यांची बिनविरोध निवड झाली। गट तट न ठेवता कुसडगाव परिसराचा निश्चितपणे कायापालट करू असे यावेळी बोलताना सरपंच कारले व उपसरपंच कात्रचकर यांनी म्हटले। शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी शेकटे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया साईनाथ गरड यांची तर उपसरपंचपदी ज्योती हरिश्चंद्र फाटे यांची गुप्त पद्धतीने मतदान घेऊन बहुमताने निवड झाली। या निवडणुकीत श्री महालक्ष्मी ग्राम विकास पॅनलने 7 पैकी 1 जागा बिनविरोध तर 3 जागा जिंकल्या, तर संत ज्ञानेश्वर ग्राम विकास पॅनलने 7 पैकी 3 जागा जिंकल्या होत्या। श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार दौलतराव मल्हारराव पवार यांचे आज दुपारी 1:30 अल्पशा आजाराने निधन झाले। पवार यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू होते। गुरुवारी सकाळी 9 नेवासा तालुक्यातील पुणतगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। या बातमीबरोबरच आता घेतोय छोटीशी विश्रांती, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंपरखेड ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी कांचन बापूराव ढवळे तर उपसरपंचपदी अविनाश अशोक गायकवाड यांची निवड झाली। यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपाने बापूराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने ग्रामपंचायतीची सत्ता राखली। तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात विकास कामांमुळे वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास यावेळी कांचन ढवळे यांनी व्यक्त केला। विकास आघाडी पॅनलचा या ठिकाणी सरपंच पद निवडीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात पिंपरखेड हसनाबाद ग्राम विकास आघाडी पॅनलचे सरपंच म्हणून माझी मिसेस धर्मपत्नी सो कांचन बापूराव ढवळे आणि उपसरपंच अविनाश अशोक गायकवाड यांची ग्राम विकास पॅनलने निवड केली, त्याबद्दल प्रथमतः मी सर्व आमच्या उमेदवारांचं अभिनंदन करतो। दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशींना 1,00,000 रुपयांची किंमत येत असल्याची उदाहरणे आपण नेहमी ऐकतो, तर कधी ईदसाठी महत्त्वाचा म्हणून चंद्रकोर असलेल्या बोकडालाही 1,00,000ची मागणी येते, मात्र या तुलनेत शेळ्याही कमी नाही। नेवासा तालुक्यातील भेंडा येथील अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण शेळी तब्बल 1,50,000 रुपयांना विकली गेली। आफ्रिकन बोर जातीची ही शेळी असल्याचं सांगण्यात येते।
संगमनेर मधील तळेगाव जवळ संगमनेर कोपरगाव या रोडवर टॉवर साठी डिझेल वाहतूक करणाऱ्या वाहनाने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. राहुरी फॅक्टरी येथील गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करावा, तसेच अवैध धंदे आणि फोफावलेल्या गुन्हेगारीला तातडीने आळा घालावा अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरामधील सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाने पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. गुन्हेगारीला तातडीने आळा न घातल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटना व श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी 11 फेब्रुवारीला नगरमधील कल्याण रोड नालेगाव येथील सुखकर्ता लॉनमध्ये माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रांत सचिव प्रवीण बावधनकर, प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे, शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत POP बंदी विरोधासाठी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी दिली. POP कायम बंद केल्यास अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवणार असून या बाबींचा विचार करून ही बंदी घालू नये अशी मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून केली जाणार आहे. जिल्ह्याची खबरवात मध्ये येथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.